चोवीस तास एक पाऊल पुढे विचारा मध्ये आज आपण चर्चा करतो हो। आहोत शिळ फाट्यावरच्या इमारत दुर्घटनेची ज्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत अठ्ठेचाळीस जणांचा जीव गेलेला आहे सुमारे सत्तर लोक याच्यामध्ये जखमी आहेत त्यातले वीस लोक गंभीर जखमी आहेत की जे सध्या मृत्यूशी लढा देत आहेत आणि अजूनही वीस ते बावीस लोक या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे त्यामुळे मृतांचा आकडा क्षणोक्षणी वाढ वाढतो की काय अशी भीती अजूनही व्यक्त होती आहे विवेक पत्की ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला मुद्दा सुरू होता त्याच्यावर तुम्हाला बोलायचं होतं काय म्हणायचं तुम्हाला आपण मला एक प्रश्न विचारला होता की कन्स्ट्रक्शनच्या गुणवत्तेबद्दल काय हो खरं म्हणजे आज नगरपालिकेमध्ये कुठलीही अशी व्यवस्था नाही आहे की ज्यांनी गुणवत्ता ही टेस्ट केली जाऊ शकेल फक्त काही नियम आहेत उदाहरणार्थ बिल्डिंग प्लॅन पास करताना काही जर इमारत ही सात मजल्याच्या वर असेल तर असे काही नियम असतात की सॉइल टेस्टिंग तुम्ही केलं पाहिजे सिमेंटची प्रत ही रेकग्नाइज्ड कडनं तपासून घेतली पाहिजे तशा प्रकारची प्रमाणपत्र दिल्यानंतर प्रत्यक्ष सामानाचा दर्जा काय वापरला जातोय या बाबतीत महापालिकेकडनं कोणत्याही प्रकारचं सुपरविजन नसतं किंबहुना तुम्ही बिल्डरसाठी एकूण परवानग्यांची संख्या जर का बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल उदाहरणार्थ पहिली परवानगी असते प्लॅन हे करण्यासाठी आयओडी आणि सी सी oh. प्लिंथ पर्यंत त्याच्यानंतर असते अगदी पार किती सात आठ मजले जे काय असतील तोपर्यंत ती परवानगी असते प्रत्यक्षात ती पाण्याची टाकी होईपर्यंत ते काम पूर्ण झालं आहे की नाही हे बघण्यासाठी देखील कुठलाही महापालिका अधिकारी येत नाही त्यामुळे बिल्डरनी ते कम्प्लीट करून अनेक अटींचा भंग करून जर फक्त त्यांनी ऑक्युपेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं तरच महानगरपालिकेला कळतं की कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि बिल्डर अनेकदा या अटींचा भंग करतात एक मजला आपल्याला इथेच दिसलं की तो रात्री असते की एक ना एक दिवस सहानुभूतीच्या ग्राउंड वरती हे रेग्युलराईज होईल बिलकुल हां आणि त्यामुळे मुंबईतच बघा तुम्ही अनेक ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसलेल्या इमारती आहेत आणि त्यातल्या राजकारण्यांनी बांधलेल्या आहेत त्यांना काहीही झालेलं नाही चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत जितेंद्रजी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे तुम्ही दोन दिवसांपासून या घटनेची बारकाईने माहिती घेत आहात आम्ही सुद्धा माहिती घेतो आहोत आज दिवसभर आमची टीम या ठिकाणी आहे आत्ताचा ताजा आकडा पन्नास पर्यंत पोहोचलेला आहे मृत्यूचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि लोकांमध्ये प्रचंड संताप आहे विचारा रोखोक या कार्यक्रमामध्ये फोन करून लोक आपला संताप व्यक्त करत आहेत माझा प्रश्न तुम्हाला असा आहे जो लोकांना प्रश्न पडलेला आहे की याची जबाबदारी कधी निश्चित केली जाणार अजून किती अशा दुर्घटना घडल्यानंतर सरकारला जाग येणार आणि याची जबाबदारीचं वाटप नेमकं करायचं कसं लोकप्रतिनिधी किती टक्के जबाबदार आहेत बिल्डर किती जबाबदार आहेत आणि अधिकारी किती जबाबदार आहेत कशी जबाबदारी ठरवायची असं आहे की शंभर टक्के प बघायला गेलं तर लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत लोकप्रतिनिधी आपली जा जबाबदारी टाळू शकत नाही पण लोकप्रतिनिधी एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन कामही करू शकत नाही माझ्या मतदारसंघामध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत आणि ज्या पद्धतीची अनधिकृत बांधकामं चालू आहेत चालू आहेत ती जर वेळीच रोखली नाहीत आणि एखादा जर भूकंप आला तर तुम्हाला कब्रस्तान आणि स्मशानभूमीची गरज लागणार नाही अशा पद्धतीचं भाषण ही घटना घडायच्या अगोदर चोवीस तास आधी मी विधानसभेत केलं होतं मुख्यमंत्र्यांसमोर पेपरलाही बातम्या होती होत्या आणि त्यामध्ये मी रोखठोक प्रश्न विचारला होता हे सरकार कधी जागा होणार आहे सरकार झोपलेलं झोपलेलं सरकार कधी जाग होणार असं आहे की आम्हाला ही भावना आहेत आम्हाला हे सगळं याची गांभीर्य आहे पण ह्याच्यातली सामाजिक सत्यता घरांची निकट आणि गरिबी हे जे हे जे ह्या त्रिकोणात ज्या दृष्टचक्रामध्ये सगळं सगळं अडकलंय त्या दृष्टचक्रातनं बाहेर काढण्यासाठी सरकारला काहीतरी काहीतरी कारवाई करणं तर काही नवीन हाऊसिंग पॉलिसीज आणणं ह्याच्यामध्ये काम करावं हो लागेल ते ह्यामध्ये असं आहे की ह्या भा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे की महाराष्ट्रामध्ये आधी बिडीडी चाळी आल्या ब्रिटिशांच्या काळात गोरगरिबांना दर वर्गाला राहण्यासाठी घरं नस नव्हती हो तेव्हा बिडीडी चाळीची निर्मिती झाली त्याच्यानंतर महाराष्ट्र देश स्वातंत्र्य झाला त्यामध्ये कन्नवार नगर टागोरनगर समतानगर यासारखी मध्यमवर्गीयांसाठी घरं आलं पण त्यानंतर मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मध्यमवर्गीयांसाठी कुठे स्वस्त घरांची उपलब्धता न झाल्यामुळे घरांची निकट घरांची गरज आणि त्यात बिल्डरनी ओळखलेलं म्हणजे ते स्वतःचं स्वार्थ साधत त्यांची ग गर, गरज ओळखून ज्याची निर्मि त्या बिल्डिंगची निर्मिती झाली त्याच्यामध्ये माणसं राहायला गेली असं आहे की शेवटी जबाबदारी कोणाची तर जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी मी माझ्या खंद्यावरनं ढकलू इच्छित नाही जर जितेंद्र जबाबदारी सगळ्यांची आहे तर आज आज, आज निलंबनाची कारवाई केवळ दोनच अधिकाऱ्यांवर का लोकप्रतिनिधींची जर जबाबदारी आहे तुम्ही म्हणताय त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे जबाबदार लोकप्रतिनिधी या घटनेला असतील त्यांना असं वाटत आहे असा असा आहे की मी माझ्या बोलू इच्छितो मी इतरांचं बोलणार नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक बांधकामाची तक्रार करतो शासनाच्या निदर्शनास आणतो शासनाला जाऊन सांगतो पण नगरसेवक आमदार किंवा लोकप्रतिनिधी जो कोण असेल तो काय हातोडा घेऊन बिल्डिंग तर तोडू शकत नाही ना तो पोलीस स्टेशनला सांगू शकतो चोराला पकडा पोलिसांना चोराला चोरा ताब्यात घ्यायचा तो नाही स्वतः घेऊ शकत ना ताब्यामध्ये त्यामुळे त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा ओळखायला हव्यात त्यामुळे ही नाही स... नाही बरोबर आहे केवळ एकटा लोकप्रतिनिधी काय करू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे मधुचवन तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिनिधी ठरवलं तर काय करू शकतो मी जितूच्या जितेंद्र आवड माझे मित्र आहेत त्यांच्या मताशी काही प्रमाणात मी सहमत आहे तो जबाबदार त्या ठिकाणी झालं नाही परंतु लोकप्रतिनिधीने म्हणजे मी सर्व पक्षाचा म्हणते लोकप्रतिनिधी त्याला अधिक जबाबदार आहे कारण त्याच्या पाठीमागे लोकांचं पाठबळ असतं जर एखादी व्यक्तिगत मागणी मान्य करण्यासाठी आम्ही उपोषण करतो सभागृह डोक्यावर घेतो का कायदा केला नाही दोन तीन गोष्टी मी आपल्याला सांगतो या ठिकाणी कायदाच नाही आहे म्हणजे आता ह्यांनी आता सांगितल्याप्रमाणे बघते एक मिनिटं बोलतो आणि मग जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर द्यावा पण सगळ्यांनी मिळून हा कायदा केला पाहिजे जितेंद्र आवडजी या ठिकाणी सर्टिफिकेट घेतलं जातं का सॉईल टेस्टिंगचं सर्टिफिकेट केल्याशिवाय अप्रुव्हल करणार नाही सॉईल टेस्टिंग करायला लागतं ओपन फाउंडेशन पाहिजे की पाईल फाउंडेशन पाहिजे सिमेंट किती वापरलं गेलं पाहिजे बारा दिवस त्या ठिकाणी स्लॅबला पाणी घातलं गेलं पाहिजे आरसीसी कन्सल्टंटनी सर्टिफिकेट दिल्याशिवाय गेलं नाही पाहिजे गव्हर्नमेंटनी तिथे त्याची बिल्डरनी आपली स्वतःची लॅब ठेवली पाहिजे की त्याही ठिकाणी तपासण्यासाठी व्हिजेटी आहे किंवा अशा ठिकाणी जाऊन तपासणी केली गेली पाहिजे गव्हर्नमेंटनी कायदे का करत नाही हे कोणाची जबाबदारी आहे फक्त एफ एस आय वाटायची जबाबदारी करणार आपण बिलकुल <laughs> आणि दुसरी गोष्ट मला महत्वाची आपल्या या ठिकाणी सांगायचे की आता ही जितेंद्र मी आपल्याला दोष देत नाही ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अनेक बिल्डिंग उभ्या राहतात त्या बिल्डिंग उभ्या राहिल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये त्या आपण सगळ्यांनी मिळून उभं राहिलं पाहिजे आज दुसरी गोष्ट यांनी बरोबर सांगितली की गरीबी आणि गरज गरीबी आणि गरज याचा फायदा घेतला जातोय का आज त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंटचं किती दिवस पडले गरीब लोकांना घर त्या ठिकाणी दिले जातात का मी सभागृहात सांगितलेलं एखाद्या बिल्डरने तुमच्याकडे एफ एस आय घेतल्यानंतर पन्नास टक्के घर ही त्याच्यावर तुम्ही कंपल्शन करा की वन बीएचके बांधा गरीब माणसं गरज म्हणून निवारा शोधण्यासाठी जातात आणि नंतर आपल्यावर अशा तऱ्हेने मुर्दे उचलण्याची पाळी येते याचा मूलभूत विचार आपण दोन दिवस चर्चा होईल नंतर सगळं संपेल मला असं वाटतंय माझं जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे माझे मित्र आहेत ते की सभागृहात उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवा दिवसभर चर्चा करा सरकारला सांगा या अधिवेशनाचे दोन आठवडे एक आठवडा वाढवा आणि त्या ठिकाणी कायदा असा मंजूर करा की बेकायदेशीर बिल्डिंग निकृष्ट दर्जाच्या बिल्डिंग आणि ज्याच्यामुळे या बिल्डर लोकांना सगळेच बिल्डर चोर असं माझं मत नाही आणि सगळे बिल्डर चोर नाही असं सगळेच म्हणतायत प्रभू सर तुम्हाला वाटतंय का कि या घटने नंतर, की या घटनेनंतर सगळ्या राजकीय पक्षांना जाग येईल आणि यानंतर काहीही दुर्घटना घडणार नाहीत सगळे अनधिकृत बांधकामं थांबली थांबली जातील अशा प्रकारच्या घटनांमध्ये एकाही निष्पापाचं बळी जाणार नाही असा आशावाद तुम्हाला वाटतोय या सगळ्यातून नाही अजिबात नाही कारण हे जे होतंय हे एका प्लॅन प्रमाणे हे काय सहजासहजी अशा एखाद्या बिल्डरला स्वप्न येतं की मी काहीतरी अनधिकृत करावं आणि ते माझं चालून जाईल असं नसतो हा प्लॅन असतो डोंबिवलीमध्ये तुम्हाला सांगतो की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एक ऐंशी फुटाचा रस्ता बांधला गेला म्हणजे दाखवला गेला तो ऐंशी फूट वाईड आणि तो दीड का दोन किलोमीटर लॉंग तर ऐंशी ऐंशी फुटाच्या त्या रस्त्यावर पूर्ण एका बाजू अशी सत्तर बिल्डिंग त्या रस्त्यावर झाली म्हणजे जिथे रस्ता दाखवला गेला त्याच्यावर की जेणेकरून डेव्हलपमेंट प्लॅन मधला तो रस्ता अजिबात दाखवता कामा नये आज नाही याला वीस वर्ष झाली म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे काही दाखवलं जातं ते कसं रद्द करायचं किंवा त्याच्यावर कशी मात करायची हे ठरवून संबंध विभाग वाटून घेतले जातात म्हणजे सुभाष नगर एकाचं अमुक नगर दुसऱ्याचं पलीकडचं नगर त्याने घ्यावं हे नगर याने घ्यावं अशी नगरं आणि विभाग एकमेकांना वाटून घेतात आणि इथे अनधिकृत तुमचं मी गिरगाव मतदारसंघातून ऑपेरावस मतदारसंघातून निवडून आलो होतो तर माझ्या मतदारसंघात झोपडपट्टी नव्हती झोपडपट्टी करता दिलेले जे पैसे आहेत ते प्रत्येक मतदारसंघात येत होते तर पहिल्या मिटिंगला रिव्ह्यू मिटिंगला झोपडपट्टी नसल्यामुळे माझ्या मतदारसंघात ते पैसे वापरता येत नाही असं झालं पाचव्या मीटिंगमध्ये पाच वर्षा त्यावेळेच्या एका मोठ्या नेत्याने मला सांगितलं की तुम्ही आलात त्यावेळेला झोपडपट्टी नव्हती आणि त्यामुळे पैसे काय वापरता आले नाही अरे पण पाच वर्षात तुम्ही केलं का अजूनही झोपडपट्टी नाही तुमच्या मतदारसंघात म्हणजे याचा अर्थ काय की आपण आपल्या निवडणुकीच्या फायद्या करता किंवा कशा करता तरी ती अनधिकृत बांधकाम निर्माण करतो आणि गरीबाचं केवळ नाव अर्थात गरीब लोकांना घर पाहिजे किंवा याविषयी काही दुमत नाही पण नेमका आपल्याला सोयीचे अशा गरिबांनाच आपण गार्डन प्लेग्राऊंड वर घुसून त्यांना झोपड्या बांधायला लावतो आणि गावन गाव मी गोवंडी आणि चेंबूरच्या जवळ गेलो तर पूर्णच्या पूर्ण एका वेगळ्या राज्यातलं गाव म्हणजे त्या गावामध्ये जे शेजारी आहेत ते सत्तर शेजारी एकमेकांच्या त्या सिक्वेन्समध्ये या गावामध्ये आणि त्या सत्तर लोकांपैकी दहा दहा लोक पाळी पाळीनं ती झोपडपट्टी वाचवण्यासाठी तिथे राहणार आणि आठ दहा वर्ष ती झोपडपट्टी राहिली की त्यातून मग बिल्डर आणायचा आणि बिल्डरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवून ते परत जाऊन तिथे घर बांधायची म्हणजे एका प्लॅन प्रमाणे हे सगळं केलं जात हे सहजासहजी होतंय असं नाही आणि मग त्याला एकदा ते झाल्यानंतर मग गरिबी हवा मग हे आणणं हा प्रकार होतो बिलकुल जितेंद्र आवडांना तुमच्या मुद्द्यावर बोलायचंय नाही नाही मला या मुद्द्यावर नाही बोलायचं माझा मुद्दा आहे की जे मधु चव्हाणजी म्हणाले मला थोडंसं सरकारने गांभीर्याने हा विषय घ्यावा याबद्दल माझा आग्रह आहे सरकारने अजून म्हणावं तितकं गांभीर्य दाखवलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे बिल्डर ज्या कायद्याला घाबरला पाहिजे की आपण जर हे केलं तर आपल्याला गंभीर सजा होऊ शकते असा कायदाच अस्तित्वात नाही जो एम आर टी पीचा कायदा अनधिकृत बांधकामांसाठी आहे त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी मजुरावर फिक्स केली जाते एखादा मजूर हजर केला जातो त्या मजुरावर केस घेतली जाते म्हणजे तो मूळ मालक पैसा कमवणारा सगळे बाजला होता ते मजूर बिचारा केस घेतो दोन दिन दोन महिन्यानंतर बिल्डिंग सहा महिन्यानंतर बिल्डिंग पर, ची निर्मिती होते बिल्डिंग संपते तो मजूर उठतो दुसऱ्या बांधकाम वाल्याकडे जातो तो आपली जागा साईटवरच राहायचं असतं त्याचा काही संबंध नसतो असं आहे की कायद्याला लोक घाबरली पाहिजेत ना आपल्याला सजा होऊ शकते आपल्याला आप शिक्षा होऊ शकते ही भीती जेव्हा माणसाच्या मनात असते तेव्हा तो स्वतःला त्या मर्यादांचा भंग न करता आपल्या मर्यादेत राहतो इथे कायद्याची भीतीच नाही आहे इथे आपल्याला शिक्षा होऊ शकत नाही माहिती आहे आणि त्याच्यामुळे फास्ट मनी पटकन पैसा आता जे मधुच्रव्हाण म्हणाले सॉईल टेस्टिंग बिस्टिंग हे खूप मोठ्या गोष्टी झाल्या सॉईल टेस्टिंग कसल्या बिलकुल पण ते आज मृत्येच दो दोन मिनटं तीन तीन महिन्यामध्ये दहा दहा मजली इमारती बांधल्या जातात तिथे कसलं सॉईल टेस्टिंग कसलं क्युरिंग कसलं केमिकल अनालिसिस काहीही करत नाही बिलकुल दुर्दैवाने ह्याच्याकडे कोणी लक्षही जितेंद्र आवड जितेंद्र आवड आम्हाला फक्त एवढंच सांगा की मधु चव्हाण विरोधी पक्षात आहेत तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात तुम्हाला दोघांनाही असं वाटतंय की बिल्डरांना कडक कायदा कडक शिक्षा होणारा कायदा व्हायला पाहिजे साधारण अजून किती दिवस लागतील काय तुमचा अंदाज आहे याच्याविषयी कडक कायदा व्हायला असं असं आहे की शेवटी जितेंद्र सारखा बोलणारा आमदार विधानसभेमध्ये फक्त बोंबाबोंब करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही मी आजही मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून विनंती के केली की तुम्ही मकोका आणा तुम्ही चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरांना जर मकोका लावू शकता तर पन्नास लोकांचा जीव घेणाऱ्या माणसाला मकोका नाही लावू शकत अरे काय तो तीनशे चार नावाचा कलम आहे का सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा म्हणजे काय कलम काय काय हे आहे का गुन्हा आहे काय काय तो काय कलम आहे का तुम्ही लावा ना मको का दोन वर्ष त्याला बसवाना जेलमध्ये जामीन नका देऊ ना दोन दोन तीन तीन वर्ष ना जमीन असा आहे की तुम्ही कुठल्या तरी आणणार ते आता त्या ठीक आहे म्हणजे जमीन मालक असतो तो जमीन मालक डेव्हलपमेंटला देतो त्या जमीन मालकाला अरेस्ट करा त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरला मध्ये अरेस्ट करा असा आहे जोपर्यंत ही फळी ही चक्र हे ह्याच्यात ज्याचे हात गुंतलेत रेती रेती सप्लायर आहे त्याला घ्या आतमध्ये जो स्टील सप्लायर आहे त्याला घ्या आतमध्ये असं आहे की तुम्ही इलिगल बांधकाम मला एमआरपीच्या कायद्यामध्ये तिथे एक दिवसावरती एक दिवसाने जामीन होतो आणि ते केस वीस वीस वर्ष दहा दहा वर्ष बोर्डावर येत नाही कोण घाबरते बिल्कुल बिलकुल कोण घाबरते असा प्रश्न तुम्हीच जितेंद्र आवड उपस्थित करतायत जो प्रश्न आज अनेक लोक विचारतायत याचं उत्तर कोण देणार हे कधी येणार याचं उत्तर कोण देणार अशा या उत्तराची सध्या जनतेला अपेक्षा आहे एका ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेक नंतर आपल्याला आशिष शेलार यांचाही फोन आलेला आहे भाजपचे नेते त्यांनाही काही मुद्दे याविषयी उपस्थित करायचे आहेत त्यांनाही आपण याविषयी विचारणार आहोत एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर चर्चा सुरू ठेवूया ठीक चोवीस तास एक पाऊल पुढे